सामना चाहिए जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी नीट दोन हजार एकवीस मध्ये आय आय भारतात विक्रम आय च्या बीच्या तेहतीस विद्यार्थ्यांना मध्ये तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण तर एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी पे सहाशे पेक्षा अधिक गुण ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन आय आय बीच आहे नीटची लाईफलाईन सी पीसीबी माझा विश्वास मिनी कुंभमेळा भरल्यासारखं झालं कोण लोक ते आमचा सचिव आमचे या ठिकाणचे आय पी एस अधिकारी युपीएससीच्या परीक्षा द्याव्या लागतात ह्या परीक्षा देत असताना त्यांचे डोळे जातात काही जणांचे लिहित असताना वाचत असताना ह्या बुडाचे घट्टे पडून तिथं जखमा होतात त्याच्यानंतर ते अधिकारी होतात त्यांना एंट्री नाही त्या संसदमध्ये हे जे काही विचित्र कपडे घातलेले लोक होते अर्धनग्न लोक होते ते कोण होते काय कॅपेबिलिटी त्यांची कोणत्या गावातून आले होते ते त्यांचं क्राईम रेकॉर्ड काय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय त्यांचा लेखा जोका काय त्यांचा बायोडाटा काय त्यांचं शिक्षण काय कोण होते असं जर व्हायला लागलं ला, तर या देशामध्ये शिक्षण व्यवस्था बंद पडेल आणि जो तो पायराव घालेल हो कारण त्याला थेट संसदेमध्ये एंट्री भेटते कुणाला भेटाय पाहिजे संसदेत एंट्री ज्यांनी या देशासाठी काही योगदान केलंय शास्त्रज्ञ आहेत वैज्ञानिक आहेत ज्यांच्यामुळं नवे शोध लागलेत ज्यांनी असणारं आपलं आयुष्य शिक्षणात खर्ची केलंय त्यांना एंट्री नाही ते तिथं उभा नाहीत वेगळेच लोक उभा आहेत जे संविधानाच्या संवैधानिक तत्वामध्ये बसत नाहीत ते लोक आहेत धर्मनिरपेक्ष भारत एकात्मतेचा भारत संविधानाचे मूल्य संविधानिका या ठिकाणचे नियम सगळे धुळीस मिळवले आणि जाणीवपूर्वक करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याचं हे काम करण्यात आलं बाबासाहेबांना पराजित करण्याचं मोठं षडयंत्र काल नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून झालेलं आहे याचा आम्ही निषेध करतो हे आम्ही खपून घेणार नाहीत अशोक स्तंभ आमचा तिथला राजदंड आहे ति त्याचे सगळे लोगो आहे शिंबोआल आहे कशासाठी बदललं हे शेंगोल काय आहे कुठून आलं ते आणि काय शौर्य गाजवलं की तुम्ही तो नवा राजदंड आणलाय कोरोनाच्या काळामध्ये रस्त्याने हजारो लोक चालत चालत मेले त्या ठिकाणी बेरोजगार झाले हे शोर आहे नीरव मोदी अमुक मोदी टमुक मोदी पळून गेले करोड रुपये घेऊन हे शोर आहे कोणतं शोर आहे पंधरा लाख रुपये दिले गॅस तुम्ही तेराशेचा केला डिझेल पेट्रोल दीडशेचं केलं हे शोर आहे केलं काय तुम्ही नवा राजदंड आणण्यासाठी दंगली केल्या राज्य राज्य पेटवले सगळा देश पेटवला केलंय काय काल लोकशाहीवरती हुकुमशाहीनी सर्जिकल स्ट्राईक केलं ही जे काय सर्जिकल स्ट्राईक म्हणून यांची ओळख आहे ना ती सर्जिकल स्ट्राईक त्यांनी काल केलंय लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय एकीकडे एक तुम्ही त्या हरामखोर लैंगिक शोषण करणाऱ्या त्या विनयभंगातल्या आरोपीला संसदेत बसवता ब्रिजभूषण सिंगला त्या खासदाराला तुम्ही संसदेत बसवता नव्या उद्घाटन झालेल्या आणि त्या न्याय मागणाऱ्या या देशातल्या कुस्तीपट्टू मायला ज्यांनी जगाच्या पातळीवर भारता ती भारताचं नाव उज्ज्वल केलं त्यांना तुम्ही तिथं रस्त्यावर मारताय रगडताय खाली दाबताय गाड्यात फेकताय का न्याय मागतायत कुठे बेटी बचाव चालणारा फिनिश बेटी बचाव राहिलेलं नाही या व्यवस्थेला बेटीची चीड येते या व्यवस्थेला बेटीबद्दल प्रेम नाही हे फक्त ना पुरते भारत माता की जय मानतात यांचं भारत माता प्रेम नाही त्या भारत मातेची बेटी हे फक्त पोलिसांच्या गाडीमध्ये फेकून देतात त्यांना न्याय देत नाहीत ती शोषण करण्यासाठी हे इंडिकेट देत आहेत ब्रिजभूषण ब्रिजभूषणला त्या संसदेमध्ये ठेवून हे हे असणार काम है। आज वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी की महिला रोडवरती न्याय मागतात आणि त्याच्यावर अन्याय करणारा संसद येत आहे वैज्ञानिक शास्त्रज्ञ घरी बसलेत आणि तिसरेच लोक संसद आहेत तिथं हवन घातलं जात आहे तिथं यज्ञ घातला जातोय तिथं मंत्र मानला जातोय ही जागा आहे ती ही धर्मनिरपेक्ष ची जी पाया त्याला उद्वस्त करता तुम्ही शेंगोला आणलाय कोणता शेंगोल काय त्याच्या मागचं वास्तव चोल वंशाच्या सहा हजार वर्षापूर्वीचा मध्ये शेंगोले ते जे असणार आम्ही पुन्हा निर्माती निर्मिती करतो त्यांनी तमिळ भागामधले हिंदू राष्ट्र निर्माण केलं होतं त्याचं प्रतिकृती जुनी संसद नवी संसद काय गरज आहे नऊशे वीस करोड रुपयाचे अहो भिकायला लागलेत लोक भाकरीचा प्रश्न पण गंभीर आहे तरुणांना नोकऱ्या नाहीत त्यांच्यासाठी शिक्षणाचा हा करा शिक्षण नाही आहे आजही उस्तोड मजुरांच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही शिक्षण महाग झालंय त्याला मोफत करा पैसा घालायचा तर आरोग्यावर शिक्षणावर रोजगारावर घाला विकासावर घाला आजही या देशामध्ये दोन टायमाचं माणूस जीवू शकत नाही एवढी परिस्थिती बिकट आहे तुम्ही हे शौर्य गाजवलेलं आहे अशोक स्तंभ तुम्ही मानवतेचं प्रतीक नाकारता मानवता नको आहे तुम्हाला आमचा अशोक स्तंभ जो होता तो हिंस्र करून नव्या संसदेच्या वर बांध उभा केला आमच्या गावाकडं मी आता नव्याने फॅड बघतोय दौऱ्यावर असताना अनेक घरावरती जुन्या गाड्या बघतो कुणी सफारी लावतोय कुणी मारुती लावतोय मी उभा राहून विचारतो त्यांना ही गाडी का लावली ते म्हणे आमची पहिली आठवण आहे म्हणून आम्ही तिला वर लावली आज त्यांनी तेच केलं नव्या संसदेवर अशोक स्तंभ उभा केला तिला आठवण केलं त्याचं एक प्रतीक केलं आणि नवीन राजदंड आणलं हे गरजेचं नाही ह्याच्यासाठी वास्तववादी प्रश्नावरती बोलावं लागेल आणि ही हिंदू राष्ट्र निर्मितीची पायाभरणी सुरू केलेली हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत नरेंद्र मोदींना या ठिकाणावर मी आव्हान करतोय की हे जे काही चालू आहे संविधान राष्ट्रामध्ये हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही तुम्हाला वाटत असेल ई व्ही एम हॅक करून आम्ही जिंकू लोकशाहीला या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करून तिला चु चिरडून मुरडून टाकू आणि आम्ही परत हुकूमशाबू ते होणार नाही निवडणुका आहेत त्याच्या पलीकडे सुद्धा जनता आहे जन उठाव जर या ठिकाणी झाला तर यांचे सगळे थेरं बंद झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही वाटचाल आता जन उठावाच्या दिशेने चाललेली आहे जनतेमध्ये उद्रेक आहे हे जे काही खोरेपणा आहे हे जो काही हुकुमशाहाचा एक नेचर बनलेलं आहे ते लोकांना आवडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे महात्मा फुलेंचा देश आहे शाहू महाराजांचा देश आहे या देशामध्ये मानवतेला डिमांड आहे हुकुमशाहीला डिमांड नाही कुणी जर हुकुमशाही अठ्ठावीस मे सावर जयंत सावरकर जयंतीला निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाहीत जन उठावाची तयारी करू देशभरातून आंदोलन उभा करू पण पर कोणत्याही परिस्थितीत या नव्या संसदेच्या माध्यमातून जे काल करण्यात आलं ते रुजू देणार नाही कालचा फक्त इव्हेंट होता तो इव्हेंटच राहायला पाहिजे वास्तव हे संविधान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि अशोक स्तंभ असतील दोन हजार चोवीसला या देशातून ये हे जे सरकार आलेलं आहे ते उद्ध्वस्त करणार आणि पुन्हा एकदा या नव्या संसदेचं उद्घाटन आम्ही संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जयकारामध्ये केल्याशिवाय राहणार नाहीत सव्वीस नोव्हेंबरला राज्यभर आणि देशभर पुन्हा एकदा आम्ही संविधान दिनी या नव्या संसदेचं प्रतिकात्मक उद्घाटन देशभर करणार आहोत हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो दुर्दैव आहे की आज कालच्या ज्या चित्र बघितले ते बघून पूर्ण देश आधारला आहे सगळीकडे सोशल मीडियावरती हळहळ व्यक्त केली जाते आज कळालं या देशाला की लोकशाहीवरती देशाचं प्रेम किती आहे कुणालाच आवडलेला नाही हा इव्हेंट कुणालाच आवडलेलं नाही चित्र ते बघा दोन चित्र एकीकडं एक मंत्रिमंडळ बसलं आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत आहेत वल्लभभाई पटेल दिसत आहेत नेहरू दिसत आहेत आणि दुसरीकडं फक्त नरेंद्र मोदी आणि ते कोण लोक होते अपरिचित तेच कळत नाही हे चित्र आहे नाकारलं लोकांनी त्याच्या असणारा सगळ्या पोस्ट व्हायरल झाल्यात लोकांना पटलेलं नाही हुकुमशाही लोकांना नको लोकशाही लोकांना हवी आहे लोकांचं राज्य लोकांना हवे लोक हे या सत्ताधाऱ्यांचे मालक असतात जेव्हा जेव्हा सत्तेला मस्ती चढते जशी आज चढलेली ती उतरवण्याचं काम निवडणुकातून होतं आणि ते दोन हजार चोवीसला ला झाल्याशिवाय राहणार नाही फिनिक्स स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा